प्रशासन मालकांचा। नमस्कार, मी समाधान वंसाळे। आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत, या ठिकाणी प्रचारासाठी काही महिला या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। बोनसोडे वस्ती गोपाळपूरच्या जवळ असणारी ही वस्ती आहे आणि पंढरपूरच्या लगत आहे। तर या पंढरपूरमध्ये 22 गावांमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे, कारण समाधान अवथाडे यांची प्रचारसभा जोरातच चालू आहे या आणि नितीन गडकरी पण इथं त्यांच्या प्रचारासाठी आले होते आणि समाधान अवथाड्यांनी चांगला जोर धरलेला आहे आणि त्यांची प्रचारसभा पण तशा पद्धतीनं चालू आहे। लोकांचा त्यांना प्रतिसाद तसा मिळतोय आणि कामाच्या जोरावर लोक त्यांच्या बाजूनी जात आहेत असं आपल्याला दिसतंय। परंतु लोकांची आपण जी काही समाधान अवथाडेंची जी काही कामं केली त्या कामाबद्दल आपण त्यांना विचारणार आहोत आणि हे प्रचार रथ जे इथपर्यंत पोचलाय प्रत्येक गावात आणि प्रत्येक खेडेपाडात पोचतात आणि जिथं जिथं लोक वस्तीवरती राहत आहेत त्या वस्तीपर्यंत पोहोचून त्यांचा प्रचार या ठिकाणी काय केला जातोय। तर महिला या ठिकाणी प्रचार करत आहेत, तर त्याच्यामुळं आपण लाडकी बहीण भावाच्या पाठीमागे आहे का ते बघ। महिला म्हणून तुम्ही इथं आलेला आहात, तर गावात अशी काय कामं केली काय त्यांनी? आमच्या गावामध्ये भरपूर कामं केलेली आहेत, मग पाणी प्रश्न असू दे, ड्रेनेजचा प्रश्न असू दे। आमच्या इंदिरा कॉलनीमध्ये अक्षरशः आमचा पूर्ण ड्रेनेज प्रकल्प दादांनी आम्हाला मंजूर करून दिला आणि त्यांच्या विकास कामातून आमचा ड्रेनेज प्रकल्प झालेला आहे। त्यानंतर गावामध्ये भरपूर विकास कामं त्यांनी आतापर्यंत आणून दिलेली आहेत। आमच्या बरोबर असणारे आमचे प्रशांत मालक यांच्या पाठिंब्याने आपण समाधान दादांना पुढं करून त्यांना निवडून देतो आहोत आणि आमच्यासाठी आमच्या प्रशांत मालकांचा शब्द म्हणजे आम्हाला अगदी शपथेप्रमाणे आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि प्रशांत मालक ज्यांच्या पाठीशी असतील त्यांच्या पाठीशी आम्ही राहणार। जास्त आहे का? प्रत्येक गावामध्ये ज्यावेळेस प्रचार सभा होत असते किंवा प्रचारासाठी लोक उमेदवार घेऊन येत असतात त्याच्यावेळेस महिला गावा ठिकाणी आणि सेठी ठिकाणी फिरतात, परंतु महिला म्हणून तुम्ही प्रत्येक खेडोपाड्यात किंवा जिथं छोटंसं घर आहे किंवा त्या वस्तीवरती पोहोचतात याबद्दल तुमचं काय मत आहे? आम्ही जातो ना तेव्हा महिला आम्ही सांगायच्या आतच त्यांनी सांगतात की आम्ही कमळालाच हे देणार, लाडक्या बहिणीची योजना आली तर ते म्हणतात आम्ही त्यांनाच हे करणार। तुमचं काय मत आहे? उत्स्फूर्त प्रतिसाद आहे सगळ्यांचा, सगळ्यांच्याकडे सगळ्यांची कामं झालेली विकासाची, त्यामुळे महिलांचा तरी अधिक समाधान अवताडेंना मत देण्याचा विचार आहे। जसे पुरुष अवताडेंच्या पाठीमागे आहेत तसे महिला पण आहेत काय? हो आहे की, कारण की लाडकी बहीण योजना त्यांनी म्हणजे सगळ्यालाच दिलेली आहेत ना आणि पुढच्या म्हणजे पुढं मतदान हे जर झालं ना त्यांचं नंतर ना मग त्यांनी 2100 रुपये वाढवणार आहे। आता सध्या 1500 रुपये मिळते ना, 2100 रुपये वाढवणार आहे। तर आता 2100 रुपये वाढणार म्हणतात आणि आता जर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जयवंत पाटील येऊन गेले तर त्यांनी म्हटलं की त्यांनी जर 1500 रुपये दिले तर आम्ही 3000 रुपये महिलांना देऊ, त्याच्यामुळे महिला तिकडे ऍड होतील का, महिला तिकडे जातील काय? नाही ना, कारण की पैशाकडे पण बघता येणार नाही, इकडं सगळे काम पण व्यवस्थित करायला पाहिजे। जसं लाडकी बहिणीला पैसे भेटतात तसं बाकीचेही काम करतात ना, ते नुसते 3000 रुपये घेऊन काय करणार महिला असं। सरकार आल्यानंतर 3000 देणार, नाही आलं तर काय करणार आहे तो विषय नाहीये, पण आता सध्या अजून इलेक्शनच्या आधी आम्हाला 1500 रुपये मिळलेले ते आमचा ठामपणानं समाधान दादा अवताडे एवढेच आहेत। त्यांनी कशाची अपेक्षा न करताना त्यांनी आम्हाला 1500 रुपये दिले ते न काय आशा करताना, मग आम्ही त्यांनाच देणार आणि ते जे शब्द बोलले ते ते शब्द त्यांनी दिले ते 1500 दिले तरी तुम्ही कोर्ट कचेरी करत बसल्या तुम्ही 3000 कशावर देणार आहे, काय गॅरंटी आहे तुमची द्यायची? त्यामुळे त्यांचे आम्हाला विश्वास नाही, आमचा समाधान दादा विजय असो विजय राहणारच। काय काय कामं केले त्यांनी? समाधान अवताड्यांनी आम्हाला शब्द दिलता की तुमचं ड्रेनेजचं काम करणार, कॉलनीचं इंदिरा कॉलनीचं पूर्ण काम जसं सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी स्वतः येऊन स्वतः लक्ष घालून सगळ्या पाईपा व्यवस्थित टाकून व्यवस्थित काम केलेलं आहे आणि जे जेव्हा आम्ही गणपतीच्या दर्शनाला आरतीला बोलवलो तेव्हा सुद्धा ते हजर राहिले, कचऱ्यात सुद्धा त्यांची मुलं आली भेट दिली व्यवस्थित बोलले सगळ्याशी, आम्हाला त्यांचं अभिमान वाटलेला आहे। आता पंढरपूरमध्ये जे 22 गाव आहे त्या 22 गावामध्ये कशा पद्धतीनं त्यांचा प्रत्येक
गावातून मंगळवेड्यात खेड्यापाड्यात त्यांनी स्वतःहून स्वतः जागे कर्नाटक पर्यंत त्यांनी रोड तयार केलेले व्यवस्थित, स्वतःचे सगळे सामान तयार असताना स्वतः जाऊन जागेला उभा राहिलेली ती, स्वतः जाऊन त्यांनी कामं केलेली, स्वतः मी स्वतः बघितलेली आहे त्यांची कामं. तर मला असं म्हणायचं आहे की काही जण असं म्हणतात जर त्यांनी एवढा निधी आणला परंतु ते स्वतः ठेकेदार आहे. ते स्वतः जरी ठेकेदार असले त्यांनी कुठलंही एक स्वतः काम कुठलंही केलेलं नाही आहे. सगळी कामं त्यांनी करून घेतलेली आहेत. कोणतंही काम स्वतः एकही त्यांच्या नावावर टेंडर निघालेलं नाही. सगळे हे जे आहेत ते सगळं चुकीच्या बातम्या पसरवतात. विरोधकांना बोलायला काय नाही म्हणून विरोधक अशी काहीतरी वावड्या उठवतात. विरोधकांना दुसरं काय बोलायला चान्स नाही. विरोधक फक्त एवढंच एक बोलतात, त्यांना त्यांचं विजन काय ते सांगत नाहीत. ते पुढं काय करणार हे सांगत नाहीत. त्यांना टीका करायला दुसरं काहीही नाही म्हणून ते विरोधक असं बोलतात. आमच्या गोपाळपूरमध्ये आमदार साहेबांनी बरीच कामं केली आहेत. कुठला बऱ्यापैकी 50-60% रस्ते पूर्ण झालेत. राहिलेले 50-60% रस्ते आता आल्यानंतर पूर्ण होतील आणि आम्हाला ठाम विश्वास आहे की भाजप सरकार 100% येणार आहे आणि राहिलेली कामं सगळी 100% पूर्ण होणार आहेत. आत्ता तुम्ही पूर्णपणे जे काय छोटे मोठे वस्ती आहेत, छोटे मोठे जे काही घरं असतील प्रत्येक घरापर्यंत तुम्ही पोहोचताय, तर कसा लोकांचा कसा सपोर्ट आहे? सपोर्ट म्हणलं तर आता आम्ही काल पूर्ण गावामध्ये फिरलो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला घराबाहेर येऊन महिलांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत. ह्या महिलाही मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहेत. आणि विशेष म्हणजे जर आमच्या गावाकडे दादानी प्रशांत मालकांच्या मार्गदर्शनानुसार अनेक मोठी कामं केली आहेत. कॉलनीतलं ड्रेनेज असेल, गावातले रस्ते असतील, कंपाऊंड असतील, समाज मंदिर असेल, असे अनेक कामं या ठिकाणी दादाच्या माध्यमातून झाले आहेत. आणि आमच्या पूर्ण गावच्या पांडुरंग परिवार असेल, दादांचे पूर्ण पार्टी असेल, आम्ही मोठ्या जोमाने या ठिकाणी दादाला सपोर्ट करतो आहे. त्याचप्रमाणे आमचे दिलीप भाऊ असतील, विक्रम आसबे असतील आणि सर्व गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आम्ही दादांच्या मागे उभे आहेत. आणि आमच्या गावातल्या अनेक महिलासुद्धा आज तुम्ही बघितलं तर महिलांना 1500 रुपये या ठिकाणी दिले गेलेले आहेत. पण विरोधक म्हणजे आम्ही 3000 देणार. पण 3000 देणार कधी निवडून आल्यानंतर? आणि त्यात आडेसरला जर हे सरकार विरुद्ध जर कोर्टात जात असतील तर 3000 देणार कशावरून? ह्या शंका सर्व समाजामध्ये आणि सर्व महिला वर्गामध्ये उपस्थित होत आहेत. तर खरं काय आणि खोटं काय हे आता दुधासारखं स्वच्छ झालेलं आहे. त्यामुळं बोलायचं आणि करायचं हा विषय राहिला नाही. कारण आता माध्यमं जवळ आले आहेत, कारण जग जवळ आलेलं आहे. कोण काय बोलतंय, कोण सर्व तरुण पिढीला असेल महिलांना असेल प्रत्येक महिलाकडे मोबाईल आहे. त्यामुळे कोण काय बोलतंय कोणाचं ऐकूनही प्रचार खोट्या प्रचाराला कुणीही बळी पडणार नाही. तरी आम्ही समाधान दादाला मोठ्या प्रमाणात त्या गोपाळपूरमधून मोठ्या प्रमाणात लीड देऊ अशी मी या ठिकाणी तुम्हाला आशा व्यक्त करतो. आमचे सर्व सहकारी आहेत, सर्वांनी मिळून ग्रामपंचायत असेल, गावातील सर्व सहकारी असतील, सर्व शेतकरी असतील, सर्व महिला बुद्धू वगैरे आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी दादाला मोठ्या प्रमाणात मताधिक्य देऊ अशी मी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देऊ. गोपाळपूरमध्ये काय कामं केलेत वगैरे आणि किती टक्के त्यांच्या पाठ्यामध्ये त्यांचा उभार आहे? जवळजवळ गोपाळपुरामध्ये त्यांनी ड्रेनेजचं काम केलेलं आहे, रस्त्यांची कामं केली आहेत, वॉल कंपाऊंडचं काम केलेलं आहे, समाज मंदिर केले आहेत. त्याच ठिकाणी बौद्ध मंदिराचा सुद्धा त्या ठिकाणी प्रस्ताव आहे. अनेक वाड्यावस्तीवरच्या पाणंद रस्ते असतील, वाड्यावरचे रस्ते असतील, तेही त्या प्रगतीपथावर आहेत. काही रस्ते आता मंगळवाडा रोड ते आमचं महादेव मंदिर हा मोठ्या प्रमाणात खराब असलेला रस्तासुद्धा या ठिकाणी अधोरेखित झालेला आहे, तोही या इलेक्शननंतर मार्गी लागेल. आणि प्रत्येक कामाला आम्ही जेव्हा दादाकडे जातो तेव्हा त्यांनी मोठ्या आशेनं आमच्याकडनं काय जे मागण्या असेल ते प्रयत्न करतात. आणि त्यांची बरेच या ठिकाणी विकास कामं केली आहेत. प्रशांत मालकाचं हे आमच्या अनेक लक्ष असतं का बघ. आणि त्यांच्या आदेशनुसार आम्ही या ठिकाणी काम करतोय आणि खरंच चांगल्यात चांगलं मतदान आम्ही या ठिकाणी करू अशी मी या ठिकाणी भूमिका घेतो. तर मला सांगा इकडे मंगळवेढा पंढरपूर विधानसभेमध्ये ते पंढरपूरला जे 22 गाव आहे त्या 22 गावामध्ये परिचारक गट तर असे म्हणतात की परिचारक गट काय थोडाफार नाराज आहे. असं आहे माहीत आहे का की विरोधकांना काहीतरी टीका करायची. प्रशांत मालकांनी मोठा त्याग केला आहे आणि प्रशांत मालकांनी त्याग करून आमच्या 22 गावातील पांडुरंग परिवार हे जीवाचं रान करून या ठिकाणी ज्यांनी शब्द दिला त्या शब्दाप्रमाणे वागणारा हा पांडुरंग परिवार आहे. आणि पांडुरंग परिवाराने कार्य केलं हे 1921 निवडणुकीत आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी ह्या विरोधकाच्या वल्गना आहेत त्याच्यावर न देता आम्ही सगळा पांडुरंग परिवार प्रशांत मार्काच्या आदेशानुसार समाधान दादांच्या पाठीमागं एक दिलानं एक मनानं उभा आहोत. 22 गावामध्ये आत्ता सध्याला म्हटलं तर इकडं भालके गट पण आहे आणि परिचारक गट आणि अवतडे गट हे 3 गट आहे बरोबर. तर सर्वात अधिक कुणाच्या बाजूनं झुकतं मापुरी?
काय झालंय, मुळातच आमच्या विरोधकामध्ये आपल्या एकमत झालेलं नाही. विरोधकामध्ये महाविकास आघाडीमध्ये ही तर बिघाडी झालेली आहे, आणि बिघाडी झाल्यानंतर आमच्यात कशी बिघाडी होईल याचं त्यांचं असं चाललेलं आहे. पण ज्या वेळेला प्रशांत मालकांनी त्याग करून पाठिंबा दिला, प्रशांत मालक गावोगाव त्यांचे कार्यकर्ते आज फिरू लागलेले आहेत, गावोगाव आम्ही प्रचार करू लागले, महिला मुंग्यासारख्या बाहेर पडलेले आहेत, प्रत्येक घरागणीस दादांचा प्रचार, महायुतीचा प्रचार चालू आहे. त्यामुळं आम्ही नक्कीच या ठिकाणी 23 तारखेचा गुलाल हा समाधान दादा अवटे अवताड्यांचा, महायुतीचा, प्रशांत मालकाचा असेल एवढं निश्चित आहे. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्यामुळं अवताड्यांना लीड मिळणार? आता परिचारक आणि अवताडे या दोघांमध्ये काही नाराजी होती, परत नंतर दोघं एकत्रित झाले, त्याच्यामुळं ही दोघांना नाराजी, त्यावेळेस भालकेंना वन होईल असं लोक म्हणत होते, कारण ह्या दोघांचा फायदा, दोघांच्या मताची उपयोगी झाल्यामुळं भालकेंना त्याचा फायदा होऊ शकतो. पण आता सध्या उलट झालेलं आहे की इकडं दोघं जण एकत्रित आहेत आणि सावंत आणि भालके या दोघांमध्ये मताची डिव्हायजन झाल्यामुळं भालकेला अवताड्यांना फायदा होईल काय? 100% अवताडे दादांना फायदा होणार, कारण अवताडे दादांचा आणि प्रसन्न मालकाचं किरकोळ गोष्टीवरनं विरोधकांनी काहीतरी काहीतरी वाढव उठवून त्यांचं एकमेकाचं मतभेद झाला. पण आता दोघं एकत्र आलेत, त्यामुळं दादांचा निश्चित द्वारात फायदा मोठा होणार आहे, गुलाली दादाच फुलणार. कुठून लीड मिळणार काका? कुठून लीड मिळणार? कुठून? गोपाळपूर होतो. बरं, तालुक्यात नाही लीड मिळणार. आता मंगोड्या तालुक्यात मी फिरून आलोय, मी तिकडे बी लीड मिळणार. पालखी म्हणली तर दादांनी लय कामं केलेत, वाडी वस्तीवर 5-5, 2-2, 3-3 वस्त्यांनी त्रस्त करून दिलेत. तो दादाच म्हणते, पहिलं म्हणत नव्हते, आता दादा म्हणते, पाहुणे आहेत आपले तिकडे. आता हे तुतारीचं वारं म्हणतो ती वगैरे, तुतारी भेटली पाहिजे यांना, भेटली पाहिजे त्यांना, भेटली पाहिजे. पण आता हे यांना पालख्यांना काँग्रेसचं तिकीट भेटलं आणि सावंतांना तुतारी भेटली, ते त्यांची मतं लावली ना, दोन्हीकडे मतं झाल्यामुळं दादांना फायदा होणार आणि प्रशांत मालकांचे पाठिंबा मिळाल्यामुळं भरपूर फायदा. मराठा समाज भाजपवर नाराज आहे अशी म्हणतात, पण इकडं अवताडेवर नाराज होईल किंवा असं काय फाटका बसेल काय? नाही आहे, मराठा समाज नाराज वगैरे नाही आहे. 15 आमदार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकाची 1 एकर जागा दिली आहे, त्यानंतर 15 करोड रुपये जो निधी दिला आहे, त्याच्यामुळे पंढरपूर तालुक्यातला सगळा मराठा समाज दादांच्या पाठीमागे आहे, कोणीही नाराज नाही आहे. आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पहिलं मराठा भवन पंढरपूरमध्ये होतं आहे, त्याच्यामुळं कोणीही मराठा समाज नाराज नाही. विरोधकांना टीका करायला जागा नाही, विरोधक काही टीका करतात त्याच्याकडे कोण मराठा समाज लक्ष देत नाही, त्याच्यामुळं मराठा समाज एकजुटीनं आमदार साहेबांच्या पाठीमागे आहे आणि आमदार साहेबांच्या पाठीमागे 100% राहील. परिचारक जे गट आहे ते 100% अवताड्यांच्या पाठीमागे आहे का? आता तुम्ही बघताय परिचारक गट संपूर्ण आमच्या सोबत आहे, एकही माणूस नाराज नाही, सगळ्यांची एकजुटीनं एका मतानं काम चालू आहे आणि असं काही नाही आहे. परिचारक मालकांची सगळी कार्यकर्ती आमच्या सोबत आहेत, दिलीप भाऊ आहेत, त्यानंतर विलास मस्के आहेत, सगळे सोबत आहेत. आणि परिचारक कुटुंबाचा, परिचारक पांडुरंग परिवाराचा गोपाळपूरमध्ये सगळ्यांना सपोर्ट आहे आणि सगळी मिळून काम करतात. आता तर 4 उमेदवार आहेत, भालके आहेत, धोत्रे आहेत, अवताडे आहेत आणि सावंत आहेत, मग त्याच्यामुळं मताची उभागणी इथं झालेली दिसते, तर किती किती मताने किंवा किती ह्याने लीडवर येतील ते? आता लीड मोजण्याजोगंच आहे, आपण लीडच मोजत आहेच आहे, कारण का ती विभागणी जी आहे ती विभागणी त्यांच्यात बिघाडी झाल्यामुळे झालेली आहे. परंतु विभागणी हो अगर एक आमच्या समोर उभा राहू, या इलेक्शन निवडणुकीमध्ये हे दोघंजण दिग्गज माजी आमदार आणि आमदार एकत्र झाल्यामुळं आणि विकास कामाच्या जोरावर, त्यांचा विकास काम आहे, विकास कामाच्या जोरावर पंढरपूर मंगळवेढ्यातली जनता ती ह्यांना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. मग किती उमेदवार त्यांच्या विरोधात उभा राहू द्या, किती बी एकत्र येऊ द्या किंवा न येऊ द्या, या दोघांच्या विकासाच्या कामावर, महायुतीच्या कामावर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, यांचा जो विकास कामाचा धडाका आपण पाहिला, मग शेतकऱ्यासाठी वीज बिल असेल, शेतकऱ्यासाठी पीएम किसान योजना असेल, नमो योजना असेल, 1 रुपयात पीक विमा योजना असेल, अशा अनेक असेल, महिलांना वर्षाला केंद्रानं 3 सिलेंडर मोफत दिलेले आहेत, लाडकी बहीण योजना काढलेली आहे, लखपती योजना काढलेल्या आहेत, अशा अनेक योजना यामध्ये या महायुती सरकारनं केंद्रानं या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यामुळे इथली जनता, इथली मतदार सुज्ञ आहेत, की ज्या जे आपल्याला देणार आहे त्याच्या पाठीमागं जाणार. पुन्हा केंद्रातनं मोदी सरकारनं 370 कलम हटवलं,
श्रीराम अशा प्रकारचं मंदिर उभा केलं, धर्माचं या ठिकाणी रक्षण करणाऱ्याच्या पाठीमागं जाण्याचा सगळ्याचा हेतू आहे, म्हणून धर्मही महत्त्वाचा आहे। आणि ह्या सगळ्या जातीपातीच्या राजकारणामध्ये सगळ्या जातीपाती बाजूला ठेवून या ठिकाणी महायुतीला मतदान करायचं असं महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलं, तेच प्रमाण आमच्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातनं आमच्या नागरिकांनी मतदार बंधूनं ठरवलेलं आहे। त्यामुळे नक्की या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराचा म्हणजे समाधान दादा अवताडे यांचा प्रचंड मताने विजय होणार हे निश्चित आहे। काका कसा प्रचार चालू आहे? अति उत्स्फूर्तात प्रचार चालू आहे। महायुतीच्या सरकारमुळं गतिमान आलंय, महाराष्ट्राला गती आली, जिल्ह्याला गती आली अथवा तालुक्याला गती आली, आणि सगळ्याच्या मनात एकच आहे महायुतीचं सरकार आपल्या महाराष्ट्राला पाहिजे। बरं, पंढरपूरमध्ये कसं राहील आता? पंढरपूरमध्ये एक नंबरमध्ये राहील महायुती सरकार, आणि समाधान दाड आणि प्रशांत मालकांचे साथ असल्यामुळं पंढरपूर तालुक्यात काय कुणी खोकायचं काम नाही राहिलं। ठिकाणी काही जे लोक म्हणतात की बीजेपी सरकारवरती मराठा समाज नाराज आहे आणि ओबीसी समाज पण नाराज आहे, पण या ठिकाणी ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी प्रचारासाठी आलेले आहेत। नमस्कार। काय नाव? सतीश लिंग। कसं काय प्रचार चालू आहे? प्रचार जोरात चालू आहे आणि महायुतीचा विजय हा नक्की आणि निश्चितच आहे, कारण पंढरपूरमध्ये सुद्धा समाधान दादांना कमीत कमी 20 ते 25 हजारच्या लेट दादा निवडून येतो। भाजपा महायुतीचे सरकार 100% देशात आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा भाजपा महायुती सरकार आहे। आरक्षणाचा आणि आरक्षणाचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांचा पण काय प्रश्न आहे आणि महागाईचा प्रश्न त्याच्यावर फटका बसते नाही ना, शेतकऱ्यांचे तेवढीच कामं केली आहे महायुती सरकारनं। आरक्षणासाठी मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण दिले, आणि ओबीसीचं बोलायचं झालं तर महायुती सरकार ओबीसीच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, काय पूर्वी होतं आताही आणि पुढेही राहणार। तर अशा पद्धतीने आघाडीमध्ये बेगाडी होईल का आणि लीडवर नेमकं कोण जाईल ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल, पण प्रत्येकाच्या जे काय कॅटर आहे किंवा प्रत्येकाचं जे निवेदन तशा पद्धतीनं प्रचार सभा चालू आहेत, प्रचार करण्याचा प्रयत्न करतायत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत जातायत आणि प्रचार करतायत। तर आता याचा परिणाम किंवा याचा फायदा तोटा काय ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच। या ठिकाणी थांबतोय, धन्यवाद।